सप्टेंबरच्या कोकणातील सामना अंकात नाणार रिफायनरीची जाहिरात आल्यानंतर आता शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते समर्थनार्थ मैदानात उतरले. दरम्यान या समर्थकांनी आता नाणार रिफायनरी झालीच पाहिजे अशी जाहीर भूमिका घेतली. त्या संदर्भात पुढील रणनीती ठरवण्याबाबत समर्थकांनी बैठक देखील घेतली. नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात जनतेची भूमिका जी असेल तीच भूमिका माझी असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं आणि प्रकल्प रद्द केला होता. पण आता सामनातील जाहिरातीनं सारंच चित्र पालटल्याचं दिसतंय. सोमवारी उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राजापूर येथे समर्थकांनी आयोजित केलेल्या बैठकीला शिवसेनेचे नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते. कोणत्याही परिस्थितीत नाणार होणार नाही असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिल्याची आठवण पुन्हा एकदा अशोक वालम यांनी करून दिली. शस्त्र अद्याप खाली ठेवलेली नाहीत, गरज पडल्यास तीव्र आंदोलन करू अशी भूमिका वालम यांनी घेतली. तसंच नारायण राणे यांची भूमिका काही असली तरी उद्या ते लोकांसोबतच येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. स्वतःच्या अस्तित्वासाठी कुणाची लाचारी करायची हा नारायण राणेंचा स्वभाव असल्याची टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली. नाणार रिफायनरीला विरोध करणाऱ्या राणेंनी आपली भूमिका बदलली, भाजपची भूमिका तीच आपली भूमिका असं नारायण राणेंनी म्हटलंय. हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढून दाखवा असं आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. नवी मुंबईत भाजपच्या कार्यकारिणीच्या समारोपात ते बोलत होते. सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेना गप्प का, काँग्रेसच्या शिदोरीवर बंदी घाला अशी मागणी फडणवीसांनी केली. नवी मुंबईत आणि औरंगाबादमध्ये विजय आमचाच होईल असा दावा फडणवीसांनी आपल्या भाषणात केला. संपूर्ण राज्यभर 22 फेब्रुवारी रोजी विविध विषयांवर भाजपकडून धरणं आंदोलन केलं जाणार आहे. भाजपचं नवी मुंबईत अधिवेशन सुरू आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. आंदोलन प्रामुख्यानं तहसील कार्यालयावर केलं जाणार आहे. एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यानं शरद पवारांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. जळगावात पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी केंद्र सरकारवर टीका करत एल्गार प्रकरणात पोलिसांच्या कारवाईबाबत सखोल चौकशी करावी मागणी केली. तर सत्य बाहेर येईल याची पवारांना भीती असल्यानंच पवारांचा एनआयएला विरोध आहे असा फडणवीसांनी पलटवार केला. कोरेगाव भीमा प्रकरणी एनआयएसोबतच एसआयटीद्वारे तपास करता येईल का यावत कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याचं वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं. तसंच महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस कदापि यशस्वी होणार नाही अशी टीका त्यांनी भाजपवर केली. काही पूर्वनियोजित बैठका आणि भेटी असल्यानं अनुमती घेऊनच मतदारसंघात आहे हा पक्ष. आपला आत्मा आहे त्यामुळे पक्षाबाबत नाराज असल्याचं कारणच नाही असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी. मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे त्यावर बोलताना मुनगंटीवार यांनी, मी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नव्हतो, प्रादेशिक संतुलन हे राजकीय पक्षाला राखावं लागतं अशी टिप्पणी मुनगंटीवार यांनी केली. सत्तेचा ताम्रपट हातातून जाऊ नये म्हणून अजित पवार भाजपसोबत आले होते. काही लोक सत्तेत चिरंजीव होऊ पाहत आहेत असं प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांच्या टीकेला दिलंय. सत्तेचा ताम्रपट आपल्याकडेच राहण्यासाठी प्रयत्न करतात, पक्ष मग कुठलाही असो यासाठी अजित पवार प्रयत्न करत होते. काकांनी डाव टाकला म्हणून त्यांना सत्तेचा ताम्रपट आमच्याकडून घेऊन शिवसेनेकडे जावं लागलं असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. स्मार्ट विलेज या योजनेचं नाव बदलून स्वर्गीय आर आर पाटील स्मार्ट विलेज योजना करण्यात येणार आहे अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. आर आर पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता अभियान बक्षाचं वितरण केलं जाणार आहे असे ते म्हणाले. सांगली जिल्ह्यातील अंजनी येथे स्वर्गीय आर आर पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. पुणे सातारा रस्त्यावर खेड शिवापूर टोल नाका पीएमआरडीएच्या हद्दीबार हटवण्याच्या मागणीसाठी टोल हटाव कृती समितीच्या वतीनं केलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं. त्यात तात्पुरतं पुणे पिंपरीतल्या गाड्यांना टोल माफ करण्यात येणार आला. या आंदोलनात स्थानिक आमदार खासदार यांच्यासह सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाका तत्काळ बंद झाला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. लोक पैसे द्यायला तयार आहेत पण सुविधा नाही, वाहतूक कोंडी हे प्रश्न आहेत, त्यामुळे टोल बंदच झाला पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. इंदुरीकर महाराजांवर कारवाई केली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असा इशारा माजी मंत्री सुरेश धस यांनी दिलाय. महाराज जे बोलले ते गुरुचरित्रात आहे, मग त्यात गैर का असा सवाल करत धस यांनी निवृत्ती महाराज यांचं समर्थन केलंय. कुणी काहीतरी बोलले म्हणून महाराजांना नोटीस पाठवायचं असेल तर राज्य सरकारच्या अकलेची कीव येते अशी टीका धस यांनी केली.
इंदोरीकर महाराजांनी फार मनाला लावून न घेता आपलं कीर्तन सुरू ठेवायचा सल्ला सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराजांनी दिला. ते नांदेडमध्ये बोलत होते. समाजात भिन्न विचारसरणी असलेले लोक असतात, त्यामुळे वादविवाद होत असतात, त्यामुळे इंदोरीकर महाराजांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून कीर्तन सुरू ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. दोन गोष्टी आहेत आणि जे समाजाला जसं मी माझ्या पद्धतीने मांडतो ना, ते त्यांच्या पद्धतीने मांडतात, म्हणून ते एवढं जीवाला लावून घेऊ नये. मला असं वाटतं की इंदोरीकर बाबांना हृदयाला लावून घेऊ नये, त्याचं उत्तर द्या. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होते. यात्रेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्यानं या यात्रेकडे राज्याचं लक्ष लागले. जिल्हा प्रशासनाकडून यात्रोत्सव सुरळीत होण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेसाठी हजेरी लावतो. त्याचं यात्रेसाठी सुमारे 500 पोलीस तैनात करण्यात आले, तसंच 40 CCTV कॅमेरा देखील बसवण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350वा शौर्यदिन सोहळा उद्या पोलादपूर तालुक्यातील उमरट इथे साजरा होतो. या गावामध्ये या निमित्तानं तानाजी मालुसरे यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या समाधीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमधल्या उल्हास नदीवरील चौपाटीवर बदलापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 100 अधिक स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले. त्यामध्ये विविध घरगुती उत्पादनं तसंच कोळी आणि आगरी खाद्यपदार्थ मांडण्यात आले, तर लहानग्यांसाठी खेळांची व्यवस्था करण्यात आली. 18 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. शिवभक्त प्रतिष्ठान आणि शिवसेना शहर शाखा गेल्या 6 वर्षांपासून या महोत्सवाचं आयोजन करतात. पालघरच्या वाडा तालुक्यातील देवघर इथं प्रफुल्ल पाटील या तरुण शेतकऱ्याने 5 एकरामध्ये पिवळ्या कलिंगडाची लागवड केली. विशेष म्हणजे प्रफुल्ल मिरचीचं आंतरपीक देखील घेतात. कमीत कमी खर्चात या शेतकऱ्यांना ठिबकच्या मदतीने लागवड केली आणि त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या स्मशानभूमीत एक विवाह सोहळा संपन्न झाला. उस्मानाबादमधल्या कपिलधार स्मशानभूमीची व्यवस्था 12 वर्षांपासून पाहणारे भोजरामा गदेवाड आहेत. त्यांची मुलगी राधिका हिचा विवाह हा स्मशानभूमीत संपन्न झाला. आपला जन्म स्मशानभूमीत झाला आहे, अंतही स्मशानभूमीतच होणार आहे, त्यामुळे लग्नही स्मशानभूमीतच व्हावं या भावनेतून हा निर्णय घेतल्याचं गदेवाड कुटुंबियांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातील कोंढा गावात लग्नाची वरात चक्क हेलिकॉप्टरनं काढण्यात आली. शेतकरी नारायण कदम यांनी आपल्या मुलीच्या इच्छेखातर लग्नाची वरात आणि मुलीची पाठवणी हेलिकॉप्टरने केली. हेलिकॉप्टरसाठी त्यांनी 8 लाखांचा खर्च केला. चंद्रपूरमधील आस्था चॅरिटेबल ट्रस्ट आणि सामाजिक संस्थांच्या मदतीनं दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी 21 जोडपी विवाह बंधनात अडकली. या सोहळ्यासाठी समाजातील अनेकांनी मुक्त हाताने मदत केली होती. आस्था चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या 16 वर्षांपासून हा उपक्रम राबवते. चंद्रपूरच्या कोरपणा तालुक्यातील सिमेंट कंपनी परिसरात वाघाचा संचार असल्यामुळे दहशत पसरली आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाचं पथक यासाठी तैनात करण्यात आले. वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येते, त्याचबरोबर काही ठिकाणी कॅमेरा ट्रॅप देखील लावण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट उद्योगाच्या कर्मचारी वसाहतीत वाघाची दहशत पसरली. शनिवारी 5 तासात या वसाहतीच्या विविध भागात वाघाचं दर्शन झालं. वाघाच्या मुक्त संचारामुळे या परिसरातील रहिवासी भयभीत झाले आणि वाघाला जेरबंद करण्यासाठी वन खात्यानं युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचं बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे युवा कार्यकर्ते मनोज दांडगे यांनी जोरदार सत्कार केला. हेलिकॉप्टरद्वारे शिंगणे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. भर चौकात JCB आणि पोकलंडनं त्यांच्यावर फुलं उधळण्यात आली. यावेळी 600 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सातारा जिल्हा निर्भया पथकाच्या वतीनं महिलांना निर्भयपणे रात्री फिरता यावं यासाठी अनोख्या अशा वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री 11 वाजता सातारा शहरातून शेकडोच्या संख्येनं महिलांनी निर्भयपणे 3 किलोमीटर चालून ही वॉकथॉन पूर्ण केली. त्यावेळी महिलांनी एकत्र येऊन कॅन्डल पेटवून निर्भयपणे राहण्याची शपथ घेतली. लासलगाव जळीत कांडातील पीडित महिलेला उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलं. घटनेत पीडित महिला 67% भाजल्यानं तिची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला मुंबईला हलवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. सध्या तिच्यावर मुंबईतील मसिना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. लासलगाव जळीतकांड प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भागवतला अटक करण्यात आली. येवल्यात नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. एकूण या प्रकरणी 3 जण ताब्यात आहेत. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. पीडित महिला 67% भाजली असून तिच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे.
लासलगाव जळीत कांडावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. बस स्थानकावर या महिन्याला पेटवून जीव मारण्याचा प्रयत्न केला गेला. वारंवार अशा घटना होत असून हा विकृतीचा प्रकार आहे. पोलिसांना अशा घटनेची पूर्वसूचना मिळत असते, मात्र पोलिसांकडून तत्काळ कारवाई होत नाही. अशा विकृतांचा एक सर्व्हे होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया कडू यांनी अमरावतीमध्ये दिली. राज्यात महिला सुरक्षेसंदर्भात सरकारनं कठोर कायदा करण्याची गरज असल्याचं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलं. हिंगणघाट आणि त्यानंतर महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या, त्यामुळे राज्य सरकारनं आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर कठोर कायदा करावा अशी मागणी त्यांनी केली. महिलांवर होत असलेल्या हल्ल्यांचा विचार करून यावत कडक कायदा करण्याचा आम्ही विचार करतोय, मात्र यावत सर्वच पक्षांनी कुठल्याही परिस्थितीत राजकारण करू नये असं अजित पवार यांनी म्हटलंय. अधिवेशनात यावत योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली. आधीच्या सरकारनं जनतेतून सरपंच निवड करण्याचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारनं रद्द केलाय. ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय नव्या सरकारनं घेतलाय. सरकारच्या निर्णयाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जुर्वे गावातूनच विरोध करण्यात आलाय. जुर्वे गावातील ग्रामसभेत या निर्णयाला विरोध करण्याचा ठराव करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातल्या घोटीमध्ये डांगी संकरित जनावरांच्या प्रदर्शनात एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. विनोद तोकडे असं मृत तरुणाचं नाव आहे. तो 20 वर्षांचा होता. 19 ते 20 वर्ष गटातल्या 5 आरोपींनी त्याच्या डोक्यामध्ये रॉड घालून त्याची हत्या केली. इगतपुरी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तुळजापूर तालुक्यातील मोरडा येथील ही घटना आहे. संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली. या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगावमध्ये 2 शेतमजुरांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय. शेख आसिफ आणि शेख महम्मूद रशीद अशी मृत पावलेल्या शेतमजुरांची नावं आहेत. विहिरीतील विद्युत पंप चालू करण्याकरता शेख आसिफला बसवताना शेख आशिफला दगडीचा धक्का बसला आणि त्यानंतर त्याला वाचवायला घेतलेला शेख महमूदलाही धक्का बसला. या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. शिर्डीतील प्रसिद्ध खंडोबा मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी सर्व रक्कम लंपास केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. वर्दळ असलेल्या ठिकाणी चोरी झाल्यामुळे स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले. चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना अनेक ठिकाणी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नालासोपारा येथील 8वीत शिकणाऱ्या मुलीनं व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. नालासोपारा पश्चिम भागात राहणारी मेलिनी सॅम्युअलनं व्हॅलेंटाईन डेच्या मागे दडलेल्या काळ्या दिवसाला उजाळा दिला.